विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञान एज एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण या टॉपिकवर अत्यंत महत्त्वाचे पंचवीस प्रश्न बघणार आहोत लक्षात घ्या हाचा जो व्हिडिओ आहे तो सर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे व्हिडिओ अगदी मन लावून बघा ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नक्की नोट डाऊन करून घ्या कारण की या गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहेत तसेच पूर्ण व्हिडिओ बघून झाल्यानंतर मी तुम्हाला एकूण तीन क्वेश्चन विचारणार आहे ते क्वेश्चन याच व्हिडिओतील असणार आहेत जर व्हिडिओ मन लावून बघितला तर नक्की तुम्हाला या प्रश्नांची उत्तर येतील तर विद्यार्थ्यांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शेजारी असणारे बेलायकनवर क्लिक करा कारण की आपण दररोज असे नवनवीन व्हिडिओ आणत असतो तसंच व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कारण की आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे विद्यार्थ्यांना फिफ्टी प्लस लाईक तसंच विद्यार्थ्यांना तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर मी एकूण पाच ते दहा सेकंदाचा वेळ तुम्हाला देईल यावेळी तुम्ही अंदाज व्यक्त करायचा म्हणजे एक इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यास अधिकची मदत होणार आहे तर विद्यार्थ्यां मराठी व्याकरण पहिला प्रश्न मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे आपले ऑप्शन आहे संकेतार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य कि विधानार्थी वाक्य मित्राच्या भेटीमुळे कृष्णाला आनंद झाला वरील वाक्याचा प्रकार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक डी विधानार्थी वाक्य याचं योग्य आंसर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन ताई घरी एकटे असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ दडलेला आहे आपले ऑप्शन आहेत अंग चोरणे अंगावर पडणे अंग टाकणे की अंगावर काढणे ताई घरी एकटे असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले या वाक्यात कोणत्या वाक्यप्रचाराचा अर्थ दडलेला आहे तर ऑप्शन क्रमांक बी अंगावर पडणे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन पुढील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही तर विदानो या नकारार्थी वाक्याचं होकारार्थी वाक्य काय होईल अपमान केल्यास राग येतो अपमानाने प्रत्येकाला राग येतो अपमानाने सर्वांना राग येतो की अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच पुढील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात विधताना रूपांतर करायचं आहे अपमान केल्यास कुणाला राग येत नाही तर लक्षात घ्या याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतोच विदर्थानं क्वेश्चन क्रमांक चार बघूयात कृतज्ञ शब्दाचा विरोधार्थी शब्द काय होईल आपले ऑप्शन आहेत कृत्रिम कृष कृतज्ञ की कृपण कृतज्ञ शब्दाचा विरोधार्थी शब्द विद्यार्थ्यांना ओळखायचा आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी कृतज्ञ याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पाच अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा पावसात भिजू नका पावसात भिजू नका पावसा पावसात याला अंडरलाईन आहे त्याची विभक्ती विद्यार्थ्यांना ओळखायची आहे षष्ठी पंचमी प्रथमा की सप्तमी अधोरेखित शब्दाची विदधानो विभक्ती ओळखायची आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी सप्तमी हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर, सहा पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा अन्य प्लस उक्ती पुढील संधी विग्रहावरून शब्द ओळखा अन्य उक्ती अन्य उक्ती अन्योक्ती की अन्योक्ती विधानो ऑप्शन व्यवस्थित रीड करा आणि संधी विग्रह ओळखा म्हणजे शब्दाच्या संधी दिला आहे आणि शब्द कोणता असेल हे तुम्हाला ओळखायचं आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक सी अन्योक्ती हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सात तृतीय विभक्तीचा कारकार्थ कोणता आपले ऑप्शन आहेत कर्म करता संप्रदान की करण तृतीया विभक्तीचा कारकार्थ विद्यार्थ्यांना ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक डी करण हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक आठ नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या व त्याचे क्षेत्र मर्यादित करणाऱ्या शब्दांना काय म्हणतात आपले ऑप्शन आहेत क्रियापद नाम विशेषण की सौरनाम तेच योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक कर सी विशेषण त्यानंतर कर क्वेश्चन क्रमांक नऊ विध्वंसक या शब्दाचा विरोधार्थी अशी व्यक्त करणारा शब्द ओळखा विध्वंसक या शब्दाचा विरोधार्थी असे व्यक्त करणारा शब्द ओळखा आपले ऑप्शन आहेत पुरोगामी मवाळ सुलक्षणी की ऑप्शन डी विधायक विध्वंसक या शब्दाचा विरोधार्थी असे व्यक्त करणारा शब्द ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक डी विधायक हेचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दहा खालील शब्दयोग्य अवयवाचा प्रकार पर्यायातील उत्तरातून कोणता च या शब्दयोग्य अवयवाचा प्रकार कोणता आहे ओळखायचा आहे हेतुवाचक तुलनावाचक कैवल्यवाचक की संबंध वाचक तर ऑप्शन क्रमांक सी कैवल्यवाचक हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अकरा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा आपले ऑप्शन आहेत तगाई अनुदान तारण की ऑप्शन डी यापैकी नाही शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द विद्यार्थ्यांना लिहायचं आहे तर ऑप्शन क्रमांक ए तगाई हेच योग्य आन्सर आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बारा माझ्याकडून कॉफी घेतली गेली या वाक्यातील युद्धांनो प्रयोग ओळखा आपले ऑप्शन आहेत कर्तरी प्रयोग त्यानंतर भावी प्रयोग संकीर्ण प्रयोग की ऑप्शन डी कर्मणी प्रयोग माझ्याकडून कॉफी घेतली गेली या वाक्यातील युद्धांनो प्रयोग ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक डी कर्मणी प्रयोग हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेरा दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा आपले ऑप्शन आहे दृढाचार्य गुळाचा गणपती कळसूत्री बाहुले की मनकवडा दुसऱ्याच्या सांगण्याप्रमाणे वागणारी व्यक्ती या शब्दसमूहात योग्य शब्द विद्यार्थ्यांना लिहायचा आहे आपले ऑप्शन आहे ए दृढाचार्य बी गुळाचा गणपती सी कळसूत्री बाहुले की ऑप्शन डी मनकवडा तर ऑप्शन क्रमांक सी कळसूत्री बाहुले हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चौदा खालीलपैकी पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा विद्यार्थ्यांना अर्थ सांगा आपले ऑप्शन आहे ते पाऊस पडणे खूप पाणी वाहत असणे ऑप्शन सी पाणी साचणे की ऑप्शन डी फुकट जाणे खालीलपैकी पाणी पडणे या वाक्यप्रचाराचा विधानानो अर्थ सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक डी फुकट जाणे याचं योग्य आंसर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंधरा राजू अभ्यासकर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता अज्ञा संकेतार्थ विद्यार्थ की स्वार्थ राजू अभ्यासकर वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक ए आज्ञा हे याचं योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक सोळा खालील शब्दसमूहातील चुकीची जोडी ओळखायची आहे धान्यादी साठवण्याची बंदिस्त जागा वखार हा लपेष्टा सहन करण्याचा गुण तितिक्षा पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे मासिक नद्यांमधील मा जागा म्हणजे दोवा खालील शब्दसमूहातील विद्यार्थ्यांना चुकीची जोडी ओळखायची आहे व्यवस्थित ऑप्शन बघा कारण की इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा एकाच क्वेश्चनमध्ये जास्तीत जास्त मल्टिपल क्वेश्चन आपण कवर केले आहेत यादी आपण प्रश्न बघितला होता की हा लपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे काय किंवा तितिक्षा म्हणजे काय यादी आपण प्रश्न बघितला होता तसेच बाकीही क्वेश्चन तयार होऊ शकता तर लक्षात घ्या चुकीचे जोडी आहे ऑप्शन क्रमांक कर सी पंधरावाड्याने प्रसिद्ध होणारे हे चुकीचं आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक कर सतरा खालीलपैकी भाववाचक नाम ओळखायचं आहे आपले ऑप्शन आहेत ए गरीब बी श्रीमंत सी गरिबी की ऑप्शन डी गंभीर खालीलपैकी भावाचक नाव विद्यार्थ्यांना ओळखायचं आहे तर ऑप्शन क्रमांक सी गरिबी हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक अठरा खालील म्हणीतून काय व्यक्त होते पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा खालील म्हणीतून काय व्यक्त होते पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा आपले ऑप्शन आहेत ए पळणाऱ्याच्या मर्यादा चोर वाट्याच्या मर्यादा चोरीची सुलभता व शोधाची कठीणता की ऑप्शन डी शोधणाऱ्याचे सामर्थ्य इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे खालील म्हणीतून काय व्यक्त होते पळणाऱ्यास एक वाट शोधणाऱ्यास बारा वाटा तर कर ऑप्शन क्रमांक सी चोरीची सुलभता व शोधाची कठीणता याचं योग्य आन्सर किंवा जास्त क्लोज असणारे आन्सर ऑप्शन सी आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकोणावीस पुढीलपैकी कोणते वाक्य लेखनदृष्ट्या योग्य आहे चार ऑप्शन व्यवस्थित बघा विद्यार्थ्यां विचारलं आहे त्याच्यामुळे उद्गारवाचक चिन्ह किंवा कुठे स्वल्पविराम कुठे पूर्णविराम हे बघा आणि योग्य आन्सर केस करा नीता वेगात धावली पण शर्यतीत मागे पडली तर कुठे उद्गर्वाची चिन्ह येणार आहे आणि कुठे पूर्णविराम हाच तुम्हाला प्रश्न आहे तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य आन्सर आहे निथा वेगात धावली बरोबर अर्धविराम त्यानंतर पण शर्यतीत मागे पडली दोन वाक्य विद्यार्थ्यांना त्यानंतर क्वेश्चन क्रमांक वीस विधाता या शब्दाचे श्रीलिंगी रूप काय होईल एकदम इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांना विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय होईल आपले ऑप्शन आहेत विधाती विधाते विधाश्री की विद्या देवता विधाता या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल तर ऑप्शन क्रमांक सी विधाश्री हे योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक एकवीस तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये कोणते अवयव आले आहे आपले ऑप्शन आहेत क्रियाविशेषण अवयव केवल प्रयोगी अवयव साधित शब्दयोगी अवयव की शुद्ध शब्दयोगी अवयव तुम्ही म्हणालात तर आम्ही देखील नाटकाला येऊ या वाक्यामध्ये कोणते अवयव आले आहेत तर ऑप्शन क्रमांक डी शुद्ध शब्दयोगी अवयव हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक बावीस पिलाने घाट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला व या उभयवयी अवयवाचा प्रकार ओळखा पिल्लाने घरट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला व या उभयनवी अवयाचा प्रकार ओळखा आपले ऑप्शन आहेत परिणामबोधक कारणबोधक समुच्चयबोधक की उद्देशबोधक विद्यार्थ्यांनो अंदाज व्यक्त करा पिल्लाने घाट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला उभयन्वयी अवयवचा प्रकार ओळखा तर समुच्चयबोधक बोधक याचा योग्य आन्सर आहे व काय आहे तर समुच्चय बोधक उभयन्वयी अवयव आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तेवीस क्षमा करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता क्षमा करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आपले ऑप्शन आहेत पोटात ठेवणे पोटाशी घेणे पोटात घालणे की ऑप्शन डी पोट बांधणे क्षमा करणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी पोटात घालणे हेच योग्य आंसर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक चोवीस पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते आपले ऑप्शन आहेत माझ्याच्याने ते काम होणार नाही अवकाळी पाऊस पडला आला सर्वांनी पंक्तीत येऊन बसा अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे पर्यायी उत्तरातील विद्यार्थी क्रियापद असलेले वाक्य कोणते आहेत व्यवस्थित ऑप्शन बघा आणि आपला अंदाज व्यक्त करा तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी धैर्य असणाऱ्यांनीच हे कार्य करावे हेच योग्य आन्सर आहे त्यानंतर क्वेश्चन क्रमांक पंचवीस चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा विद्यार्थ्यांना अर्थ ओळखा चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचे विद्यार्थ्यांना अर्थ ओळखायचा आहे आपले ऑप्शन आहेत ए विद्यार्थ बी संकेतार्थ सी भविष्य काळ की ऑप्शन डी अज्ञार्थ चोराला कस्टडीत ठेवा या वाक्याचा अर्थ ओळखा तर ऑप्शन क्रमांक डी अज्ञार्थ हेच योग्य आन्सर आहे तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओच्या सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओ झाल्यानंतर म्हणजे एकूण पंचवीस प्रश्न झाल्यानंतर मी तुम्हाला तीन प्रश्न विचारणार आहेत हे प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतील आहे तर विद्यार्थ्यांना बघूयात क्वेश्चन क्रमांक एक विधाता या शब्दाचे रूप विद्यार्थ्यांना सांगायचं आहेन्सर खाली कमेंट करा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक दोन माझ्याकडून कॉफी घेतली गेली विद्यार्थ्यांना याचा प्रयोग ओळखा याचा अन्सर विद्यार्थ्यांना नक्की कमेंट करा त्यानंतर क्वेश्चन क्रमांक तीन कृतज्ञ या शब्दाचा विरोधात शब्द विद्यार्थ्यांना सांगायचा आहे तिन्ही क्वेश्चन अगदी इम्पॉर्टंट आहे ही एक्सरसाइज केल्याने विद्यार्थ्यांना तुम्ही ही क्वेश्चन कधीच विचारणार नाही ना भले तुम्हाला आन्सर आहेत पण तुम्ही मला वाटतं कमेंट का करू तर लक्षात घ्या कमेंट केल्यानंतर तुमचा हा जे हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे त्यामुळे ही एक्सरसाइज नक्की करा एकाही प्रश्नाचं उत्तर येत असेल तरी तुम्ही नक्की कमेंट करायचं आहे भलेही चुकलं तरी काही प्रॉब्लेम नाही बाकीचे विद्यार्थ्यांचे जे योग्य कमेंट असतील ते तुम्ही बघा आणि त्यातून तुम्ही शिकण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात विद्यार्थ्यांना चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे काय होईल की नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कारण की आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे फिफ्टी प्लस लाईक विद्यार्थ्यांनो नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा हे केल्यामुळे हे आम्हाला प्रोत्साहन भेटतं की जास्तीत जास्त कंटेंट आपणापर्यंत मोफत व चांगल्या पद्धतीने कसं आणता येईल तसंच विद्यार्थ्यांना चालू घडामोडी हा प्रत्येक एक्झाममधील अगदी ज्वलंत टॉपिक असतो याची प्रॅक्टिस डेली बेसिस करणं गरजेचं कर असतं याकरिता करंट अफेअर्स मराठी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा आणि विद्यार्थ्यांना लक्षात घ्या क्वेश्चन विचारल्यानंतर फक्त क्वेश्चन आणि आन्सर नाही तर आम्ही त्याचं अधिकची माहितीही देत असतो बरोबर क्वेश्चन चुकल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वरती लगेच माहिती येते की याचं खरं माहिती काय त्यामुळे नक्की जॉईन करा तसंच स्पर्धा परीक्षा तयारी आणि अपडेटसाठी ज्ञानवंदी एज्युकेटर हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता दोन्ही चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर नक्की चॅनलला जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा तसेच विद्यार्थी तुमचं यश हेच आमचं एकमे ध्येय आहे या कारणास्तो आम्ही सर्व कंटेंट आपल्यापर्यंत मोफत आणत असतो तर विद्यार्थ्यांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत तो। थँक्यू